पूर्व विधायक अनिल गोटे द्वारा फडणवीस सरकार के नेतृत्व में भ्रष्टाचार और गैर व्यवहार होने की बात कही गई है। गोटे ने कहा कि फडणवीस सरकार के 5 साल के नेतृत्व में भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नहीं हुआ है। आइए देखते हैं क्या कहा अनिल गोटे ने। याच्यामध्ये फार तथ्य आहे। पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 जुलै 2005 रोजी नोटिफिकेशन निघालं, त्यावेळेला कुठलीही जागा निश्चित केलेली नव्हती आणि नंतर एकूण 9 जागा या राज्य सरकारच्या पुढे होत्या, पण त्या 9 जागांपैकी एकाही जागेवर बालकं विभागाचे वरिष्ठ अधिकारी किंवा सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी गेले नाहीत। आत्ता जी जागा आहे निवडलेली, त्या जागेवर हाय टाईड असताना, भरती आली असताना 5 मीटरपेक्षा जास्त पाणी जात नाही। तुम्हाला माहिती असेल ते खडकावरा आदळून बोट आदळली आणि एक माणूस, एक कर्मचारी शहीद झाला। पण नौदलाच्या सूचनेप्रमाणे किंवा तिथे 10 मीटर हाईट असेल तरच त्या ठिकाणी जहाज लागू शकतं। हाय टाईड असताना सुद्धा दिवसामध्ये 4 ते 6 तासच त्या ठिकाणी जाता येईल। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लार्सन अँड टुब्रो कंपनीला जे काम दिलेलं आहे 3826 कोटी रुपये हे त्यांचं पहिल्यांदा बजेट होतं। नंतर हेच बजेट मुख्य सचिवालय त्याच्या कमिटीने वाटाघाटी करून 2500 कोटी केलं। आता 2500 कोटी कशासाठी केले हे बालकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही। त्यांनी जी इजिस कंपनी आहे या कंपनीला पत्र लिहिले, ते पत्र पण माझ्याकडे आहे की नेमकं तुम्ही कशामध्ये पैसे कमी केलेले आहेत, तर तुम्हाला महाराष्ट्राला धक्का बसेल। महाराजांचं स्मारक सुरक्षित राहावं, सुनामी किंवा सायक्लोन आल्यानंतर धोका होता कामा नये म्हणून जी संरक्षक भिंत बांधायची होती तिची उंची कमी करण्यात आली। काँक्रीटमध्ये बांधायच्या भिंती या कोकणातल्या जांभा दगडामध्ये बांधायच्या ठरल्या। मूळ जो भराव करायचा आहे त्यामध्ये 5000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1/4 एकर भराव हा कमी केला जाणार आहे आणि माप घेताना जे तळापासून माप घ्यायला पाहिजे ते फक्त जेवढा भराव आहे तेवढं वरचंच माप घेतलेलं आहे। म्हणजे तसंही क्षेत्र कमी होतं। यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मूळ जो संकल्पना आहे ती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 83.2 मीटर गृहीत धरलेली आहे आणि तलवार जी आहे ती 38 मीटरची आहे। नंतर केलेल्या बदलामध्ये ही उंची 75.7 मीटर केली आणि तलवार मात्र 85 मीटरची करून टाकलेली आहे। जो मूळचा जे ड्रॉइंग्स तयार केले होते, जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरने त्याच्यामध्ये 34 मीटर उंच हा चौथरा धरला होता, यांनी तो 82 मीटर केला। या सगळ्या गोष्टी आहेत आणि याशिवाय अनेक गोष्टी आहेत। माझा आवाज आहे की ज्याला कोणा चर्चा करायची असेल मी एका चॅनलवर एका वेळेला येऊन चर्चा करायला तयार आहे, कारण माझ्याकडे यातली सगळी कागदपत्रे आहेत।
मी माझी सरकारकडे मागणी आहे की तुम्ही कामाला स्थगिती देऊ नका, काम सुरू होऊ द्या, पण यातल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा। याच्यामध्ये एलआयटी कंपनीला टेंडर देण्यासाठी किती वेळा अटी बदलल्या, टेंडर कंडिशन्स हे सुद्धा बाहेर आलं पाहिजे, आणि एलआयटीला हे काम देण्यासाठी जी बाकीचे दोन टेंडर होते, यातला एक टेंडर शापूरजी पालनजीचं होतं, ते रिजेक्ट केलं, आणि वाटाघाटींमध्ये असं ठरलं की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायला त्यांना जायचं आणि इथे एलआयटी कंपनीने करायचं, सर्व परवानग्या मिळून पूर्ण केलं जातं, त्याला पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळते। आज हजारो लाखो व्हिजिटर्स तिथे जातात। मग शिवाजी महाराजांचं स्मारक हे इतके वर्ष लांबवण्याचं कारण काय? जे नियम सरदार वल्लभभाई पटेलांच्या स्मारकाला लावले ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाला का लावले नाहीत? हे नुसतं शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं